दरम्यान ईडीच्या या छापेमारीवरून राजकारणही सुरू आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूया. महाराष्ट्राची संस्कृती आहे की कधीही त्यांनी सत्तेचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी कधीच केलेला नाही. हे नेहमी विचारांचं राजकारण, जे काही विरोध होता किंवा मतभेद होते ते वैचारिक होते, त्याच्यात कधी एजन्सीजचा वापर मी तरी कधी पाहिलेला नाही. हे नवीन एस ओ पी ज्याला म्हणतात, ऑपरेटिंग स्टाईल, यांनी काढलेली आहे. ठीक आहे, लढेंगे. अनिल परब असतील किंवा अजितदादा पवार असतील यांच्या संदर्भात ते आरोप असतील, तर महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणा त्या आरोपांची चौकशी करण्यामध्ये सक्षम आहे, न्यायालय आहे. तुम्ही थेट राज्यामध्ये एक बैठक घेता आणि सी बी आय, ई डी, ठीक आहे, तुम्ही असा एक ठराव करा की याचा तपास सी आय एने करावा, के जी बीने करावा किंवा अजून कोणी करावा, असा तर हेच ठराव व्हायचे बाकी आहेत, किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची भाषा करा. बघा, हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. आणि अशा प्रकारचं वर्तन करून, ई डी आणि सी बी आयचा वापर करून, जर कोणाला वाटत असेल की महाराष्ट्रात त्यांचं सरकार येईल तर ते अंधारात चाचपडत आहेत, एवढंच मी सांगेन. ही जी काही कारवाई चाललेली आहे, आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे. माननीय बॉम्बे हायकोर्टने, मुंबई उच्च न्यायालयाने एक आदेश देऊन या संदर्भातली सगळी चौकशी सी बी आयला सोपवलेली आहे. त्यामुळे ही सगळी चौकशी माननीय उच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे चाललेली आहे. याचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे. आणि मला असं वाटतं की जी काही जबाबदारी हायकोर्टाने सोपवली आहे त्यानुसार एजन्सीज काम करत आहेत, त्यामुळे त्यापेक्षा अधिक त्याच्यावर बोलण्याचं कारण नाही. आई भवानीचा गजर म्हणजे कोरोनाच्या नियमांमुळे वसई विरारमध्ये गेल्या वर्षभरापासूनच रिक्षामध्ये दोनच प्रवाशांची वाहतूक केली जाते, त्यामुळे रिक्षा चालकांनी भाडं दुप्पट केलेलं आहे. सर्वसामान्य प्रवाशांना मात्र हे भाडं परवडत नाहीये आणि त्यामुळे अनेकांनी पायी चालणं पसंत केलंय. एकीकडे कोरोनाचे नियम तर दुसरीकडे पेट्रोल दरवाढ, यामुळे रिक्षा चालक आर्थिक संकटात सापडले. कोरोनाचा एक डोस मृत्यूची शक्यता तब्बल 82% कमी करतो, तर दोन्ही डोस मृत्यूची शक्यता तब्बल 95% कमी करतो, असं एका संशोधनातून उघड झालंय. आय सी एम आरनं ही पाहणी केली आहे. नाणारमध्ये विरोध असेल तर बारसू सोलगावमध्ये रिफायनरी प्रकल्प उभारला जाण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य सरकार आणि आरसीपीसीएल मध्ये चर्चा सुरू आहे. प्रकल्पासाठी नाणारऐवजी बारसू सोलगावसाठी चाचणी सुरू असल्याची सुद्धा माहिती पुढे येते. सोलापुरात कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली नसतानाही अक्कलकोट तालुक्यात बैलगाडा शर्यत घेण्यात आली. कर्जागी या गावामध्ये बैलांच्या सणानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती, त्यामुळे या सगळ्यांना कोरोनाचा विसर पडलाय की काय असा प्रश्न उपस्थित होतो. आता या हलगर्जीपणा करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरतं. मुलुंड आणि भांडुपच्या दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर टेम्पोचा अपघात झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं हा ट्रक भरधाव वेगानं जात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा टेम्पो दुसऱ्या लेनवर जाऊन पलटी झाला. चालकाला नजीकच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. राखेची वाहतूक करणारा हायवा अडवून महिलांनी चालकाला चांगला चोप दिला. परळी शहरामध्ये थर्मल प्लांटच्या राखेची वाहतूक केली जाते. ही राख उडून रस्त्यावर आणि रस्त्याच्या कडेला पडलेली असते, ज्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी रस्त्यावर सांडलेली राख चालकाकडूनच त्याच्या शर्टनं पुसून घेतली. ठाणे जेलमधून इकबाल कासकरला भिवंडी कोर्टात नेण्यात आलंय. एनसीबीच्या टीमनं एक पोलीस व्हॅन, एक रुग्णवाहिका आणि दोन पोलीस जीपचा ताफा भिवंडी न्यायालयाकडे रवाना केलाय. कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्याला भिवंडी कोर्टात हजर केलं जाणार आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावात सध्या समाधानकारक पाऊस पडतोय, त्यामुळे गेल्या 6 दिवसात पाणी साठ्यात 10 दिवस पुरेल एवढी वाढ झाली. सातही तलावात मिळून सध्या 2,24,894 दशलक्ष लिटर इतकं पाणी जमा झालंय. हे पाणी पुढचे 2 महिने पुरेल एवढं आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.